दिनांक 24 मार्च रोजी सायंकाळी 4:30 सुमारास भावे गावाच्या हद्दीत असलेल्या हॉटेल सुमया गार्डन येथील एका जेवण बनवणाऱ्या कुकवर धारदार हत्यार आणि वार करण्यात आले आहेत. यामध्ये हॉटेलचे आचारी बाळकृष्ण रामचंद्र साळुंखे राहणार तळी हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यातील 2 तरुण आरोपींनी जखमी फिर्यादी यांच्या मांडीवर, डोक्यावर, छातीवर धारदार वार केले. तसेच हॉटेलमधील सहकारी कर्मचारी भांडण सोडवायला गेले असता आम्ही मुंबईचे भाई आहोत, नादाला लागला तर आम्ही तुमचे हॉटेल पेटवून टाकू व तुम्हाला खोट्या ॲड्रेससाठी केसमध्ये अडकवून टाकू, तसेच यापुढे कुठे भेटला तर सोडणार नाही अशी धमकी देऊन पुन्हा फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दगड भिरकावून मारण्यात आले. याबाबत महाड MIDC पोलीस ठाणे येथे भादवी कलम 307, 336, 506, 504, 34 यासह अन्य कलमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम उर्फ राज अनंत तांबे वय 22, अमृत अनंत तांबे वय 23, दोघेही राहणार भावे बौद्धवाडी अशी आरोपींची नावे असून दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घडलेली घटना गंभीर असून विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फडतळे या संपूर्ण गुन्ह्याचा तपास करीत आहेत. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.